नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने तुमचं सर्वांचं इग्नाइट अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रो, आज ज्यांनी ऑलरेडी गेटची एक्झाम दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी मी डीआरडीओच्या वॅकन्सीज घेऊन आलेलो. डीआरडीओनं वॅकन्सीज काढल्या, पण त्यासाठी तुम्ही ऑलरेडी गेटची एक्झाम दिलेली असायला हवी. त्यानंतर तुम्ही डीआरडीओसाठी अप्लाय करू शकता. सायंटिस्ट बी क्लास 1 ची गॅजेटेड पोस्ट आहे, तर यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता. नंतर तुम्हाला डीआरडीओ इंटरव्ह्यूला बोलेल आणि गेट प्लस तुमचा इंटरव्ह्यूच्या स्कोरच्या बेसिसवर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. तर चला आपण ही ॲडव्हर्टाइजमेंट पूर्ण डिस्कस करू. ओके, डीआरडीओची आहे डिफेन्स रिसर्च ऑर्गनायझेशन, राईट. आपली मेगा टेस्ट सिरीज ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. मेकॅनिकलवाल्यांसाठी 10,000 MCQ ची टेस्ट आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगवाल्यांसाठी 10,000 MCQ ची टेस्ट आहे. मात्र 200 रुपयामध्ये आपण 199 रुपीजमध्ये लॉन्च केलेली आहे. मित्रो, क्लास 1 गॅजेटेडची पोस्ट आहे, ऑलरेडी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आणि पे स्केल जो आहे तो खूप चांगला क्लास 1 ऑफिसरचा पे स्केल आहे. ओके, लेवल 10 चा, राईट. लगभग तुम्ही समजून चला की 90,000 आसपास तुमची सॅलरी जाणार आहे. तर पहिली वॅकन्सीज आहे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनसाठी. 49 वॅकन्सीज आहेत. तुम्हाला बीटेक असणं गरजेचं आहे आणि बीटेकमध्ये तुम्हाला फर्स्ट क्लास असायला हवा, म्हणजे 60% असायला हवे. आणि तुम्ही गेटची एक्झाम दिलेली असायला हवी. दिलेली असेल तर तुम्ही अप्लाय करायचं. तुमच्या गेटच्या स्कोरनुसार तुम्हाला ते इंटरव्ह्यूला बोलवतील. त्यानंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 44 वॅकन्सीज आहे, तेच 60% बीटेकमध्ये आणि गेट दिलेली असायला हवी. अलाइड ब्रँचेस पण आहेत, राईट. आणि यांनी मेन्शन केलेला आहे गेटचा स्कोर कशात लागतो त्यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये. इथं गेटचा व्हॅलिड स्कोर काय आहे इलेक्ट्रॉनिक टेलिकम्युनिकेशनचा, लाईड ब्रँचचा गेटचा स्कोर चालणार नाही, म्हणजे प्रोडक्शनचा चालेल का नाही. त्यानंतर तुम्हाला बाकी दुसरी सायन्सचा चालेल का, तर नाही चालणार. त्यांनी मेन्शन केलेला आहे कशाचा लागतो तो. नंतर कम्प्युटर सायन्समध्ये तुमची गेट द्यायलेली असावी, 60 मार्क असायला हवे तुम्हाला बीटेकमध्ये, राईट. त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 5 वॅकन्सीज आहेत. ओके, इलेक्ट्रिकलमध्ये तुम्ही गेट दिलेली असावी. त्यानंतर मटेरियल सायन्स इंजिनिअरिंग अँड मेटलर्जी. ओके, तुमचा गेट व्हॅलिड स्कोर मेटलर्जिकल इंजिनिअरिंगचा असेल. नंतर केमिस्ट्रीसाठी तुम्हाला 5 वॅकन्सीज आहेत. गेट केमिस्ट्रीमधून दिलेली असायला हवी तुम्ही. 60% मार्क तुमचे जी डिग्री आहे तुमची मास्टर डिग्री केमिस्ट्रीमध्ये, MSc केमिस्ट्री, त्याच्यामध्ये असायला हवे. केमिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही गेट दिलेली असावी. बॅचलर तुमचं केमिकल इंजिनिअरिंगमधून कम्प्लीट विथ 60%. त्यानंतर ॲरोनॉटिकल इंजिनिअरिंग, ॲरोनॉटिकलमधून तुमचं गेट झालेलं असावं. त्यानंतर मॅथमॅटिक्सच्या 2 वॅकन्सीज आहे, तुमचं मॅथ्समधून गेट दिलेलं असावं. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या 2 वॅकन्सीज आहे, तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगमधून गेट असावं. आणि सर्वांना कंपल्सरी 60% बीटेकमध्ये असणं गरजेचं आहे. टोटल 181 वॅकन्सीज आहेत. एज लिमिट जनरलसाठी 28 आहे, OBCसाठी 31 आहे, SC ST साठी 33 आहे. क्लिअर. फिजिकली हँडिकॅपसाठी ॲडिशनल 10 इयर्सचं एज रिलॅक्सेशन असतं. अप्लाय कसं करायचं, तर तुम्ही ऑनलाईन अप्लाय करू शकता, राईट. फीस मात्र 1000 म्हणतोय, सवय झाली 1000 बोलायची, राईट. 100 रुपये फीस आहे SC ST साठी काय, आणि फिजिकली हँडिकॅपसाठी काहीही फीस नाही. सिलेक्शन प्रोसिजर कशी असेल, तर तुम्ही गेटच्या स्कोरनुसार अप्लाय करायचं, शॉर्टलिस्ट व्हाल, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होईल आणि इंटरव्ह्यू नंतर तुमचं फायनल सिलेक्शन होईल. त्यांची वेबसाईट वगैरे त्यांनी दिलेली आहे अप्लाय करण्यासाठी. ओनली दोज कॅन्डिडेट सिक्युरिंग क्वालिफाईंग मार्क ऑफ 70% फॉर अनरिझर्व कॅटेगरी अँड 60% फॉर EWS, OBC, SC, ST अँड PW फिजिकली हँडिकॅप इन अ पर्सनल इंटरव्ह्यू विल बी कन्सिडर फॉर प्रिपरेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट. इंटरव्ह्यू होईल, पण त्या इंटरव्ह्यूमध्ये जनरलवाल्यांसाठी 70% अँड कॅटेगरीवाल्यांसाठी 60% घेऊन येणं गरजेचं आहे. हू डू नॉट क्वालिफाय द इंटरव्ह्यू विल नॉट बी कन्सिडर फॉर अ फायनल सिलेक्शन इरिस्पेक्टिव्ह ऑफ देअर गेट स्कोर. गेट स्कोर तुम्ही इंडियात पहिले आहात, पण तुमचा इंटरव्ह्यूमध्ये तेवढे मार्क नाही पडले तर तुम्हाला कन्सिडर केलं जाणार नाही, राईट. चला पुढं झालं. आपण मित्रो, गेट तुम्ही ऑलरेडी दिलेली आहे. आपण एक मस्त इस्रोसाठी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. लगभग 40 टेस्ट आहे, 36 टेस्ट आपल्या
सब्जेक्ट वाइज आहेत, चार टेस्ट फुल सिलॅबसवर आहेत, इस्रोच्या सिलॅबसनुसार ही टेस्ट सिरीज बनवलेली आहे. या वेळेस इस्रोला प्रचंड वॅकन्सीज आहेत, ओके, एवढ्या वॅकन्सीज सहजासहजी येत नाही, त्यामुळे अप्लाय करायला विसरू नका. आणि हे लक्षात घ्या, यावेळेस रिटर्नला वेटेज असल्यामुळे तुम्हाला रिटर्नमध्ये खूप चांगला स्कोर घेऊन येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपली टेस्ट सिरीज तुम्हाला खूप मदत करेल. 40 टेस्ट मात्र 199 रुपयामध्ये आपण ऑफर करतो. मित्रो, आमचं इग्नाईट एज्युकेशनचं हे इग्नाईट अकॅडमीचा प्लॅटफॉर्म आहे. इग्नाईट एज्युकेशनचा स्पेशली आम्ही इंजिनिअरिंग वाल्यांसाठी प्लॅटफॉर्म तयार केला, त्याला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा. पुढचे व्हिडिओ तुम्हाला इग्नाईट एज्युकेशनच्या प्लॅटफॉर्मवर मिळतील. तर मित्रो, इथं थांबतो. थँक्यू सो मच.